हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाओ क्लासेस. मी कल्याणी बच्चाओ आणि बाळांनो आपण बघत होतो तुमचं सेकंड चॅप्टर म्हणजेच अँगल्स हे चॅप्टर. बाळांनो, या चॅप्टर मध्ये आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं रे? टू ड्रॉ अँड अँगल बायसेक्टर ऑफ अँ अँगल युझिंग कंपास अँड रुलर. आपल्याला काय बघायचं होतं की जर कंपास आणि स्केल यूज करून तुम्ही अँगलचा अँगल बायसेक्टर ड्रॉ केला होता. अँगल बायसेक्टर म्हणजे काय रे बाळांनो? मी जसं तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं दॅट बायसेक्टर विल डिवाइड युअर अँगल इंटू टू इक्वल पार्ट्स. बायसेक्टर काय करणार आहे? तुमच्या अँगलचे दोन इक्वल पार्ट्स करणार आहेत. सपोज तुमचा अँगल असला 40 डिग्रीचा, तर बायसेक्टर ड्रॉ केल्यानंतर त्या अँगलचे दोन पार्ट्स होतील, बरोबर. पण ते कसे होणार आहेत? इक्वल पार्ट्स होतील. म्हणजेच एक पार्ट असणार आहे 20 डिग्रीचा आणि दुसरा पार्ट असणार आहे 20 डिग्रीचा. सो वी हॅव ऑलरेडी सीन इन लास्ट लेक्चर हाऊ टू कन्स्ट्रक्ट अँड अँगल बायसेक्टर युझिंग कंपास अँड स्केल. याच्यावरच बेस्ड तुमचा प्रॅक्टिस सेट 3 आहे जो आपण आता अभ्यासणार आहोत. बाळांनो चला तर मग बघूया तुमचा प्रॅक्टिस सेट 3. बाळांनो तुमचा क्वेश्चन नंबर 1 आहे फ्रॉम प्रॅक्टिस सेट 3. यूज द प्रॉपर ज्योमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग अँगल्स. यूज द कंपास अँड रुलर टू बायसेक्ट देम. बाळांनो मी काल तुम्हाला ओळख करून दिली होती मागच्या लेक्चरला की तुमच्या ज्योमेट्रिकल बॉक्स मधल्या इन्स्ट्रुमेंट्सला काय काय म्हणतात. मग आपल्याला ज्योमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स यूज करून अँगल ड्रॉ करायचा आहे आणि मग कंपास आणि रुलर यूज करून तो अँगल बायसेक्ट करायचा आहे, म्हणजेच त्या अँगलचा बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. तर बाळांनो तुमचा फर्स्ट सब क्वेश्चन आहे त्यातला 50 डिग्री. म्हणजे काय? तुम्हाला 50 डिग्रीचा अँगल आधी ड्रॉ करायचा आहे आणि मग तुम्हाला काय करायचंय रे बाळांनो? त्याचा बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. आपण या चॅप्टर मध्ये जे जे बघितलं होतं त्यावरून थोडस बघूया की हा 50 डिग्री म्हणजे कुठला अँगल होईल रे बाळांनो? सांगा बरं. जर तुमचा 0 डिग्रीपेक्षा मोठा आणि 90 डिग्रीपेक्षा लहान असा अँगल म्हणजे कुठला अँगल असतो? तुमचा अक्यूट अँगल. म्हणजेच काय? हा 50 0 आणि 90 च्या मध्ये येतोय, म्हणजे हा तुमचा कुठल्या टाईपचा अँगल असेल? अक्यूट अँगल. मग या अक्यूट अँगलला आधी आपण ड्रॉ करणार आहोत आणि मग बायसेक्ट करणार. जर हा अँगल तुमचा 50 डिग्रीचा आहे, बायसेक्ट केल्यानंतर त्याचे दोन इक्वल पार्ट्स होतील, म्हणजे एक पार्ट कितीचा यायला हवा रे बाळांनो? 25 डिग्रीचा. आणि दुसरा कितीचा यायला हवा? ऑब्व्हियसली 25 डिग्रीचा. चला तर बाळांनो आता आधी आपण काय करूयात, 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून घेणार आहोत. जसं की आपण बघितलं होतं आधीच्या लेक्चर्स मध्ये हाऊ टू ड्रॉ अन अँगल. मग सगळ्यात आधी आपण अँगल ड्रॉ करताना काय करतो रे बाळांनो? तुमचा बेस रे ड्रॉ करून घेणार आहोत. ओके, सो फर्स्ट वी विल ड्रॉ अ बेस रे. बेस रे ड्रॉ करून घेऊया. सो हा समजा तुमच्या बेस रेचा स्टार्टिंग पॉइंट आहे. सो बाळांनो हा झाला तुमचा बेस रे. आता मी माझा अँगल मेजर कसा करणार? युझिंग प्रोट्रॅक्टर. प्रोट्रॅक्टर युज करायचंय तुम्हाला तुमच्या कंपास बॉक्स मधलं. आणि मेजर कुठून घेणार आहात रे बाळांनो तुम्ही? फ्रॉम राईट टू लेफ्ट. राईट टू लेफ्ट कडे जाणारं इनर मेजर जे आहे ते आपण फॉलो करतो. सो आय एम गोइंग टू पुट सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ऑन द स्टार्टिंग पॉइंट ऑफ दिस बेस रे. मग या बेस रेच्या स्टार्टिंग पॉइंटवर तुमचं प्रोट्रॅक्टर ठेवलं. खालील रेला जो बेस रे आहे त्याला स्ट्रेट म्हणजेच पॅरलल ठेवलं. बाळांनो आता तुमचे जे काही 50 डिग्रीज आहेत ते आपण मार्क करून घेऊयात. सो इनर मेजर मी फॉलो करते फ्रॉम राईट टू लेफ्ट. सो 10 20 30 40 अँड 50 डिग्रीज काय केले मी? मार्क केले. आता माझा बेस रेचा स्टार्टिंग पॉइंट आणि मार्क केलेला पॉइंट मी जॉईन करून घेणार. हा झाला बाळांनो तुमचा अँगल. किती डिग्रीचा ड्रॉ केला रे बाळांनो आपण? 50 डिग्रीचा. ओके बाळांनो आपण या अँगलला नाव देऊन घेऊयात. सपोज मी अँगलला नाव दिलं ए बी सी. ओके हा अँगल ए बी सी किती डिग्रीचा आहे तुमचा? 50 डिग्रीचा जो आपण ड्रॉ केला. ओके नाऊ वी आर गोइंग टू ड्रॉ अ बायसेक्टर.
बाळांनो बायसेक्टर ड्रॉ करताना तुम्हाला काय लागणार आहे, कंपास लागणार आहे. सो कंपास घेतला तुम्ही, कंपास मध्ये एक रँडम डिस्टन्स घ्यायचं आहे, खूप मोठं घ्यायचं नाहीये, एक रँडम डिस्टन्स घ्यायचं, बी पॉइंट वर ठेवणार. बी पॉइंट वर रँडम डिस्टन्स घेतल्यानंतर माझ्या कंपासचं एक पॉइंट मी बी पॉइंट वर ठेवलं आणि या अँगलच्या दोघही आर्म्स वर मी आर्क करून घेणार आहे. ओके, असा एकच मोठा आर्क केला तुम्ही तरी तो तुमच्या दोघही आर्म्सला टच करणार आहे, किंवा दोन स्मॉल आर्म्स दोन स्मॉल आर्क केले जे दोघं आर्म्सला टच होतील तरीही चालणार आहे. हा झाला बाळांनो तुमचा अँगलला बी पॉइंट वर ठेवून मी आर्क केले जे दोघही आर्म्सला टच होतात. बाळांनो आता मी काय करणार, परत एक रँडम डिस्टन्स घेणार आहे, परत एक रँडम डिस्टन्स घेणार. ते रँडम डिस्टन्स मी जिथे माझा बी सी आर्म आहे, अँगलचा बी सी आर्म आहे, जिथे तो आर्क इंटरसेक्ट होत आहे त्या पॉइंटवर ठेवणार. या पॉइंटला ठेवलं आणि अँकलच्या आतल्या साईडला मी काय केलं, आर्क करून घेतलं. बाळांनो तसंच तेवढंच डिस्टन्स तुम्हाला तुमच्या कंपासमध्ये कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि दुसरा आर्म म्हणजेच बी ए आर्मवर जो काही आर्क केलेला आहे, जो जिथे आर्मवर इंटरसेक्ट होत आहे तिथे तुम्ही कंपासचं एक पॉइंट ठेवणार आणि अँगलच्या आतल्या बाजूला आर्क करून घेणार. आता बाळांनो तुम्हाला काय दिसतंय रे, तुमच्या दोघही आर्क्स जे तुम्ही आर्मवर ठेवून केले होते ते एका पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत. मग आता हे इंटरसेक्शन पॉइंट ऑफ दिस आर्क्स अँड दिस बी पॉइंट वी आर गोइंग टू जॉईन, सो यू गेट द अँगल बायसेक्टर रे ऑफ दिस अँगल ए बी सी विच इज ऑफ 50 डिग्री. चला तर मग बाळांना ते जॉईन करून घेऊया. जो तुमच्या या दोन पार्ट्सला इक्वल मेजर मध्ये डिवाइड करणार आहे. मग आता इक्वल म्हणजे किती रे बाळांनो, 50 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल्स टू 25. एका याचा मेजर किती यायला हवं, मग 25 डिग्री. येत आहे की नाही ते आपण व्हेरीफाय कसं करणार, युझिंग प्रोट्रॅक्टर. वी विल पुट दिस प्रोट्रॅक्टर ऑन द बी पॉइंट अँड विल चेक आणि खरंच 25 डिग्री झालाय का. बघा तुम्ही बघू शकता 10, 20 अँड 25 ला बरोबर तुमचा अँगल बायसेक्टर रे जात आहे, म्हणजेच तुमचा उरलेला पार्ट पण 25 डिग्रीचा आहे. दिस इज हाऊ यू कॅन व्हेरीफाय. बाळांनो अशा पद्धतीने आपण ड्रॉ करतो अँगल बायसेक्टर रे गिव्हन अँगलचा. सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला अँगल काढून घेणार जो काही गिव्हन मेजरचा आहे, तो अँगल काढल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचं. बायसेक्टर ड्रॉ करताना तीन सोप्या स्टेप्स आहेत. पहिलं काय, तुम्ही बी पॉइंट वर ठेवणार, एक रँडम डिस्टन्स घेणार कंपास मध्ये आणि आर्क करून घेणार दोघं आर्म्स वर. त्यानंतर सेकंड स्टेप, परत एक रँडम डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं, जिथे तुमचे आर्म्स वर तो आर्क इंटरसेक्ट होतोय त्या पॉइंट वर ठेवणार, अँगलच्या आतल्या बाजूला आर्क करणार, परत तसंच आर्क करणार. आणि थर्ड स्टेप म्हणजे जिथे तुमचे आर्क इंटरसेक्ट होत आहे तो पॉइंट आणि तुमचा बी पॉइंट तुम्ही जॉईन करणार आणि विल हॅव अ अँगल बायसेक्टर रे. या पॉइंटला सपोज मी नाव दिलंय, सो दिस बी डी इज नथिंग बट अँगल बायसेक्टर रे ऑफ दिस अँगल. दिस इज हाऊ यू कॅन ड्रॉ अ अँगल बायसेक्टर. मग आता आपण फर्स्ट सॉल्व्ह केलं तसंच आपण त्याच पद्धतीने तुमचा सेकंड सब क्वेश्चन म्हणजेच 115 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून त्याचा बायसेक्टर ड्रॉ करूया. बाळांनो सगळ्यात आधी आपल्याला 150 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून घ्यायचा असतो, त्यासाठी मी काय करणार, सगळ्यात पहिली स्टेप अँगल ड्रॉ करण्यासाठी बेस रे ड्रॉ करून घ्यायला लागणार आहे तुम्हाला. बेस रे ड्रॉ केला मी, त्याचा स्टार्टिंग पॉइंट झाला हा. ओके, नाउ आय एम गोइंग टू मेजर 105 डिग्री. सो आय एम गोइंग टू पुट सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ऑन दिस स्टार्टिंग पॉइंट ऑफ बेस रे अँड आय एम गोइंग टू मेजर फ्रॉम राईट टू लेफ्ट
115 degree माझे इक्वेट कर रही है ना, so I'm going to put here protractor, base rayला straight अनि 115 degree मी मेजर करूँ देना रहा है, so हे वाले तुमसे 115 degree, आता मी काय करना सेकंड आर्म जो आहे माझा अँगल चा तो ड्रॉ करून घेतला. हा झाला तुमचा 115 डिग्रीचा अँगल. बाळांनो हा 115 डिग्री म्हणजे कुठल्या टाइपचा अँगल होणार आहे? जेव्हा तुमचा अँगल 90 डिग्री पेक्षा मोठा असतो आणि 180 डिग्री पेक्षा लहान असतो तेव्हा तुम्ही त्याला कुठला अँगल म्हणतात? ऑब्ट्यूस अँगल. मग 115 90 180 च्या मध्ये येतोय म्हणजे हा तुमचा कुठला अँगल झाला आहे? ऑब्ट्यूस अँगल. ओके, सो दिस इज योर ऑब्ट्यूस अँगल ऑफ 115 डिग्री. मग आपण याला नाव देऊन घेऊयात पी क्यू आर. ओके, आता वाढवून आपण ड्रॉ करूयात अँगल बाय सेक्टर ऑफ दिस अँगल. नेहमीप्रमाणे मी क्यू पॉइंट वर ठेवणार आणि माझ्या कंपास मध्ये एक रँडम डिस्टन्स घेणार आणि दोघही आर्म्स वर आर्क करून घेणार आहे. ओके बाळांनो, आता परत एक रँडम डिस्टन्स घेणार आहे मी आणि माझ्या क्यू पी आर्म वर जिथे तो आर्क इंटरसेक्ट झाला आहे त्या पॉइंटला ठेवणार आणि अँगलच्या आतल्या साइडला आर्क करून घेणार. तसंच क्यू आर आर्म वर जिथे आर्क इंटरसेक्ट झालाय त्या पॉइंट वर ठेवणार आणि अँगलच्या आतल्या बाजूला काय करून घेणार आहे? आर्क करून घेणार आहे. बाळांनो तुम्हाला इथे दोघही आर्क एका पॉइंटला मीट झालेले दिसताय, इंटरसेक्ट झालेले दिसताय. तो पॉइंट आणि तुमचा क्यू पॉइंट मी काय करणार आहे? जॉईन करणार आहे. सो यू विल गेट द अँगल बायसेक्टर रे ऑफ दिस पी क्यू आर अँगल. ठीक आहे बाळांनो, हा झाला तुमचा पी क्यू आर अँगलचा अँगल बायसेक्टर रे. सपोज मी त्याला क्यू एस कन्सिडर केलं, सो दिस क्यू एस इज अँगल बायसेक्टर रे ऑफ दिस पी क्यू आर अँगल. महा अँगल किती डिग्रीचा होता मी ते लिहून घेते, अँगल पी क्यू आर इज इक्वल्स टू 150 डिग्री. जर तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल युझिंग प्रोट्रॅक्टर यू कॅन चेक, युझिंग प्रोट्रॅक्टर यू कॅन चेक दोघही पार्ट्स कसे यायला हवेत, इक्वल मेजर्स यायला हवेत. त्यासाठी तुम्ही काय करणार, 115 ला डिवाइड बाय 2 केलं की तुम्हाला एका पार्टचं मेजर किती यायला हवं ते भेटणार. सो आता तुम्हाला हे फर्स्ट आणि सेकंड तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करून घ्यायचं आहे. बघूयात आपण आपला पुढचा सब क्वेश्चन. बाळांनो तुमचा थर्ड सब क्वेश्चन आहे, 80 डिग्रीचा अँगल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे आणि तो बायसेक्ट करायचा आहे युझिंग कंपास अँड रुलर. चला तर मग सगळ्यात आधी आपण ड्रॉ करून घेऊया तुमचा अँगल विच इज ऑफ 80 डिग्री. जसं की आपण स्टेप्स फॉलो करतोय अँगल ड्रॉ करण्यासाठी, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायला लागणार आहे बाळांनो? बेस रे ड्रॉ करायला लागणार आहे. सो दिस इज बेस रे. हा झाला तुमचा बेस रे, ज्याचा स्टार्टिंग पॉइंट झाला तुमचा हा. ओके बाळांनो, आता बेस रे तर माझा ड्रॉ करून झालाय पण मला मेजर करायचा आहे 80 डिग्रीचा अँगल. जसं की मी तुम्हाला प्रत्येक वेळी विचारते हा कुठल्या टाईपचा अँगल असणार आहे, सांगा तर मला हा कुठल्या टाईपचा अँगल असणार आहे? बाळांनो जर तुमचा अँगल 0 डिग्री पेक्षा मोठा असला आणि 90 डिग्री पेक्षा लहान असला तर आपण त्याला काय म्हणतो? अक्यूट अँगल. मग 0 to 90 च्या मध्ये तुमचा 80 येतो म्हणजेच हा अँगल कुठला अँगल असणार आहे रे बाळांनो? अक्यूट अँगल ऑब्विसली. तर बाळांनो आपल्याला दिलेला आहे त्यांनी अक्यूट अँगल आणि त्याचा बायसेक्टर आपण ड्रॉ करणार आहोत. मग त्यासाठी आधी आपल्याला अँगल कन्स्ट्रक्ट करायला लागेल. सो हा झाला माझा अँगलचा बेस रे, आता आपण अँगल मेजर करून घेऊयात युझिंग प्रोट्रॅक्टर. आय एम अगेन गोइंग टू टेल यू दॅट वी आर गोइंग टू फॉलो द मेजर फ्रॉम राईट टू लेफ्ट, दॅट इज इनर मेजर वी आर फॉलोइंग. ओके, सो सेंटर ऑफ द प्रोट्रॅक्टर आय एम गोइंग टू पुट ऑन दिस पॉइंट. या पॉइंटला मी माझा सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ठेवलाय आणि बाळांनो 80 डिग्रीज मी मेजर करून घेते इनर मेजर फॉर
फॉलो करता है 80 डिग्री माझा इथे येतात सो बाळांनो 80 डिग्री जिकडे मी मार्क केलंय आणि माझा बेस रेचा स्टार्टिंग पॉइंट मी जॉईन करून घेणार आहे सो आई गेट द सेकंड आर्म ऑफ एन एंगल व्हिच इज ऑफ 80 डिग्री हा झाला माझा 80 डिग्रीचा एंगल ज्याला मी नाव देऊन घेणार आहे सपोज मी नाव दिलं बाळांनो याला एक्स वाय एंड झेड ओके बाळांनो हा झाला तुमचा एक्स वाय झेड अँगल विच इज इक्वल टू 80 डिग्रीज अँड नाव वी आर गोइंग टू ड्रॉ अ बायसेक्टर बायसेक्टर ड्रॉ करण्यासाठी बाळांनो आपल्याला काय करायचं आहे कंपास यूज करायचा आहे मग कंपास एक पॉइंट मी कुठल्या पॉइंटवर ठेवणार तुम्ही सांगा का कुठल्या वाय पॉइंटवर बरोबर मग आता वाय पॉइंटवर ठेवल्यानंतर मी कंपास मध्ये एक रँडम डिस्टन्स घेतलं आणि वाय पॉइंटवर ठेवलं आणि माझ्या दोघही आर्म्सवर मी काय करून घेणार आहे आर्क करून घेणार आहे मग आता हे आर्क करून घेतलेत मी दोघही आर्म्सवर बाळांनो परत तुम्हाला तुमच्या कंपास मध्ये एक रँडम डिस्टन्स घ्यायचं ओके नाउ आई एम गोइंग टू पुट दिस वन पॉइंट ऑन वेर बघा जिथे तुमचा वाय एक्स आर्म आहे ओके वाय एक्स आर्म वर तुमचा आर्क जिथे इंटरसेक्ट होतोय त्या पॉइंट वर मी माझं कंपास एक पॉइंट घेणार आणि अँगलच्या आतल्या बाजूला आर्क करून घेणार सेम डिस्टन्स तुम्हाला कंपास मध्ये ठेवायचं आहे कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि दुसऱ्या पॉइंटवर जिकडे तुमच्या वाय झेड आर्मला इंटरसेक्ट करतोय आर्क त्या पॉइंटवर ठेवणार त्या पॉइंटवर मी कंपासचं एक टोक ठेवलंय आणि आर्क करून घेतला अँगलच्या आतल्या साईडला बाळांनो मला आता काय दिसतंय आय हॅव अ पॉइंट वेअर बोथ द आर्क्स आर इंटरसेक्टिंग जिथे दोघही आर्क्स इंटरसेक्ट होत आहे तो पॉइंट भेटलाय मला सो आय विल जॉईन दिस पॉइंट अँड दिस वाय पॉइंट सो आय विल गेट द अँगल बायसेक्टर रे ऑफ दिस अँगल जर तुम्ही इंटरसेक्ट होणारा आर्क्सचा पॉइंट आणि तुमचा वाय पॉइंट म्हणजेच व्हर्टेक्स ऑफ द अँगल जर जॉईन केला तर तुम्हाला काय भेटतोय अँगल बायसेक्टर रे चला तर बाळांना मग जॉईन करून घेऊयात ते दोघही पॉइंट्स हा चला बाळांना तुमचा अँगल बायसेक्टर रे सपोज मी या पॉइंटला नाव दिलं डब्ल्यू सो दिस इज युअर वाय डब्ल्यू रे विच इज गोइंग टू बायसेक्ट युअर अँगल इन टू टू इक्वल पार्ट्स मग हे दोघही पार्ट्स कसे होणार आहेत इक्वल म्हणजे सेम मेजरचे मग आता जर तुमचा अँगल 80 डिग्रीजचा होता तर त्याचे दोन इक्वल पार्ट्स म्हणजे किती होणार आहे बाळांनो एक अँगल होणार आहे 40 डिग्रीचा एक पार्ट म्हणजे आणि दुसरा पार्ट 40 डिग्रीचा बिकॉज 80 डिवायडेड बाय 2 इज 40 सो आपण व्हेरीफाय करूयात इथे युझिंग प्रोट्रॅक्टर सो आय एम गोइंग टू पुट सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ऑन दिस वाय पॉइंट I'm going to measure one part. So, बाळांनो जसं की तुम्हाला बघायला भेटत असेल दिसत असणार आहे की तुमचा फर्स्ट जो आहे पार्ट 10, 20, 30 आणि 40 डिग्रीजचा येतोय तसंच तुमचा दुसरा पार्टही काय येतोय 40 डिग्रीजचा येतोय सो बाळांनो हा झाला तुमचा अँगल बायसेक्टर ऑफ अन अँगल एक्स वाय झेड ओके एक्स वाय झेड अँगलचा अँगल वाय सेक्टर आपण ड्रॉ केला सो दिस इज अँगल एक्स वाय झेड इज इक्वल्स टू 80 डिग्री त्याचे एक एक पार्ट झाले 40 डिग्रीचे बाळांनो हा झाला तुमचा थर्ड सब क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर 1 आपला एक सब क्वेश्चन या क्वेश्चन मधला बाकी आहे तो आपण बघूयात पुढच्या लेक्चर मध्ये आणि थोडासा थिअरी पार्ट बाकी आहे या चॅप्टर मधला तोही बघूयात आपण पुढच्या लेक्चर मध्ये तर बाळांनो भेटूयात आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये